बंगालचा टायगर कोण हेच जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय खरं तर, आणि त्याचा अंदाज किंवा त्याबद्दलचं सुतोवाच किंवा त्याबद्दलची वक्तव्य केली जात आहेत बघूयात ब्रेक नंतर आपण नेमकं काय बघणार आहोत. 2021 विधानसभा निवडणुकीत आपण बघतोय पश्चिम बंगालचा गड सर करण्यासाठी भाजपनं अनेक नेत्यांना मैदानात उतरवलंय. लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये यश मिळालेलं असल्यानं भाजपला यशाची आशा आहे, मात्र भाजपसमोरही मोठं आव्हान आहे. पाहूयात भाजपची ताकद आणि त्यांच्यासमोरील आव्हानांचा हा स्पेशल रिपोर्ट. भाजप अध्यक्ष जे पी नड्डांच्या रोड शोला पश्चिम बंगालमध्ये प्रचंड गर्दी झाली. ज्या पश्चिम बंगालमध्ये भाजपची तोळा मासा शक्ती होती त्याच बंगालमध्ये हा चमत्कार घडला. भाजप हा पश्चिम बंगालमध्ये तळाला होता. अनेक ठिकाणी भाजपला उमेदवारही मिळत नव्हते. 2014 लोकसभा निवडणुकीत भाजपनं देशभरात यश मिळवलं, मात्र पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीतली कामगिरी तशी निराशाजनक होती. 2016 झालेल्या विधानसभा निवडणुकीतही भाजपच्या पदरी अपयश आलं. केंद्रात सत्ता असूनही ममता बॅनर्जींनी सलग दुसऱ्यांदा विधानसभा निवडणूक जिंकली, मात्र 2017 पश्चिम बंगालमध्ये राजकीय हवा बदलायला लागली. तृणमूल काँग्रेसमधले अनेक नेते भाजपमध्ये दाखल व्हायला लागले. ममता बॅनर्जींचं राजकीय चाणक्य अशी ओळख असलेले मुकुल रॉय भाजपमध्ये दाखल झाले. ममता बॅनर्जींसाठी हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा धक्का होता, कारण मुकुल रॉय यांची राजकीय हातोटी त्यांना माहिती होती. मुकुल रॉय यांनी पक्ष सोडल्याचा तृणमूल काँग्रेसला तोटा झाला. 2019 लोकसभा निवडणुकीत भाजपनं पश्चिम बंगालमध्ये तब्बल 18 जागा जिंकल्या, यात मुकुल रॉय यांचा सिंहाचा वाटा होता. आता विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं मागील 2 कंबर कसली आहे. कैलास विजयवर्गीय यांना पश्चिम बंगालचं प्रभारी बनवण्यात आलंय. फायरब्रँड नेते असलेल्या कैलास विजयवर्गीय यांनी विविध आंदोलनाच्या माध्यमातून राज्य सरकारला धारेवर धरलं. तर दुसरीकडे बंगालमध्ये राजकीय हत्यांचं सत्रही सुरूच आहे. भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या. सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या हत्या घडून आणल्याचा आरोप भाजपकडून केला जातोय. कार्यकर्त्यांच्या हत्येवरून अमित शहा, जे पी नड्डा, कैलास विजयवर्गीय यांनी जोरदार टीका केली. पश्चिम बंगालमध्ये राजकीय हिंसाचार कोणत्या पातळीवर जातो याची कल्पना सर्व देशाला आली. भाजप अध्यक्ष जे पी नड्डा आणि कैलास विजयवर्गीय यांच्या वाहनांच्या ताफ्यावरही हल्ला करण्यात आला. दोन्ही नेते कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी चालले असताना ताफ्यातील त्यांच्या गाड्यांवर हल्ला करण्यात आला. जे पी नड्डा यांच्या ताफ्यातील वाहनांवर तुफान दगडफेकही करण्यात आली. बुलेट प्रूफ गाडी असल्याने आपण सुखरूप बचावलो, अशी प्रतिक्रिया जे पी नड्डा यांनी व्यक्त केली होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्या वाहनावरही दगडफेक करण्यात आली होती. कोलकाताजवळील दक्षिण 24 परगण्यात भाजप नेते डायमंड हार्बरला जात असताना दुपारी 12 सुमारास त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. डायमंड हार्बर हे तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांचा लोकसभा मतदारसंघ आहे. यावेळी भाजपच्या मोटरसायकली असलेल्या काही कार्यकर्त्यांवर लाठी हल्ला करण्यात आला. माध्यमांच्या वाहनांवरही दगडफेक करण्यात आली. भाजपचा ताफा ज्या भागातून गेला तिथं तृणमूल काँग्रेसची सभा सुरू होती. नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली होती. तर कैलास विजयवर्गीय यांनी सैन्य तैनात करण्याची मागणी केली. हम चुनाव आयोग से प्रार्थना करेंगे कि लोग निर्भीकता से वोट डाल सकते हैं. ये आतंक और हिंसा की राजनीति समाप्त हो इसके लिए अभी से सेंट्रल फोर्स डिप्लॉयड करें. जैसे बंगाल देश का हिस्सा नहीं, अलग राज्य है और वो यहाँ की बिल्कुल राजा है और वो जो चाहेंगी वही होगा. बाबा साहब अम्बेडकर के संविधान से उनका कोई लेना देना नहीं, ये दुर्भाग्य. जे पी नड्डा यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर केंद्र सरकारने राज्यपाल जगदीप धनखड यांच्यासह बंगालचे DGP आणि मुख्य सचिवांना राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबतचा अहवाल पाठवण्याचे आदेश दिले. पश्चिम बंगालमधील दक्षिण 24 परगण्यात गुरुवारी TMC आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली होती. यावेळी TMC कार्यकर्त्यांनी नड्डा यांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न केला आणि दगडफेक केल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केला. राजकीय हिंसाचार हा पश्चिम बंगालला लागलेला कलंक आहे. राज्यात आतापर्यंत अनेक सरकार आली,
मात्र कोणत्याही सरकारच्या कार्यकाळात राजकीय हिंसाचार कमी झाला नाही. ममता बॅनर्जींचं सरकारही याला अपवाद ठरलं नाही आणि त्यामुळे अनेकांचा भ्रमनिरास झाला. त्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांचाही समावेश होता. परिणामी मुकुल रॉय, शुभेंदू अधिकारी, अर्जुन सिंग, शोभन चॅटर्जी, मिहिर गोस्वामी, अनुपम हाजरा, शंकुदेव पांडा, सभ्यसाची दत्ता, शीलभद्र दत्त यांच्यासारख्या अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला. नवे नेते आणि कार्यकर्ते पक्षात येत असतानाच भाजपनेही पश्चिम बंगालसाठी एक स्पेशल टीम तयार केली. त्या टीमचं नावच स्पेशल सेवन असं ठेवण्यात आलं. त्यात संजीव बालियान, गजेंद्र शेखावत, अर्जुन मुंडा, मनसुख मंडाविया, केशव मौर्य, प्रधानसिंह पटेल आणि निरोत्तम मिश्रा यांचा समावेश आहे. पश्चिम बंगालची निवडणूक जवळ येत असतानाच राजकीय हिंसाचार वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. लोकसभा निवडणुकीच्या आधीही याचा प्रत्यय आला होता. आता विधानसभा निवडणुकीकडे सर्व देशाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.